नमस्कार शेतकरी बंधू, मी बाळासाहेब मराळे, कंपोस्ट शहर तालुका सिंग जिल्हा नाशिक येथील शब्द शेतकरी आहे. गेल्या 21 वर्षापासून शब्दाची शेती करत आहे. तर या 21 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आमच्या शेतीला भेट दिली आणि आमचं मार्गदर्शन घेत शेवगा लागवडी केलेली आहे. आणि त्यांना वेळोवेळी मी मार्गदर्शन केलेलं आहे. बऱ्याचशा लोकांनी आमच्या रोहित एकवानाच्या लागवडी केलेल्या आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तर ज्यावेळेला नवीन शेवगा लागवड करायची असते त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण जर शेवगा लागवड केली तर शेवग्याचं उत्पादन साधारणतः 6 महिन्यानंतर सुरू होतं. तर मधल्या कालावधीमध्ये 2 झाडांच्यामध्ये आपण आंतरपीक आपल्याला काही खाते येतं का आणि कोणतं आंतरपीक येतं, आज याच विषयामध्ये आपण चर्चा करणार आहोत. शेवगा लागवड केल्यानंतर त्यामध्ये कोणती आंतरपीक घेणं फायदेशीर आहे आणि कोणती आंतरपिके घेऊ नये या विषयावरती आज आपण चर्चा करू. तर ज्यावेळेला आपण शेवग्याची लागवड 10x6 फूट किंवा 12x6 फूट अशा पद्धतीने करतो, 10x6 मध्ये लागवड केली आपण तर साधारण 700 झाडं 1 एकरमध्ये बसतात आणि 12x6 मध्ये लागवड केली तर 1600 झाडं साधारण बसतात. 12x6 किंवा 10x6 मध्ये 2 गल्लीमधलं जे अंतर असतं तर ते 10 फुटाचं आहे आणि 2 झाडामधलं जे अंतर आहे ते 6 फुटाचं आहे, किंवा 2 गल्लीमधलं अंतर 12 फुटाचं आहे आणि 2 झाडामधलं 6 फुटाचं आहे. तर आंतरपिकं घेत असताना ही काळजी घ्यायची आहे की जेव्हा नवीन लागवड केली जाते रोपं लागवडीनंतर तर त्या पिरियडमध्ये शेवगा झाडांची स्पर्धा करणारी आंतरपिकं घेऊ नये. उदाहरणार्थ समजा आपण शेवग्याची लागवड नव्याने केली आहे आणि त्यामध्ये आपल्याला काहीतरी आंतरपिकं घ्यायची असेल तर कमी उंचीची आंतरपिकं घ्यावी, जेणेकरून शेवगा झाडाशी स्पर्धा करणारे आंतरपिकं त्यामध्ये घेऊ नये. म्हणजे कमी उंचीची जर घ्यायची असेल तर त्यामध्ये तुम्ही खरीप हंगामाचा जर विचार केला, लागवड जर जून ते सप्टेंबरच्या दरम्यान झालेली असेल तर त्या पिरियडमध्ये तुम्ही भुईमूग घेऊ शकता, कांदा घेऊ शकता, त्याच्यामध्ये सोयाबीन घेऊ शकता, उडीद घेऊ शकता, मूग घेऊ शकता. अशी आंतरपिकं छोटे कमी उंचीची आंतरपिकं घेऊन ज्यावेळेला जून जुलैत लागवड जर केली तर सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबरमध्ये शेवग्याला फुलं निघतात आणि शेवग्याला फुलं निघाल्यानंतर मग मधल्या जागेमध्ये जे आहे अंतर मशागत करण्यासाठी जागा उरली पाहिजे. तर जे 2 झाडामधलं जे अंतर आहे 6 फुटाचं तर त्यामध्ये तुम्ही मिरची, वांगे, त्याबरोबर झेंडू असं आंतरपीक म्हणून लावू शकता. आणि 2 गल्ल्यांमधले जे अंतर आहे 12 फूट किंवा 6 फुटाचं तर त्यामधल्या पिरियडमध्ये तुम्ही कांदा घेऊ शकता, मेथी, कोथिंबीर घेऊ शकता किंवा वेलवर्गीय जे भाज्या आहेत ते घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आंतरपिकं घेता येतील. आणि कोणती आंतरपिकं घेऊ नये तर त्यामध्ये उंच वाढणारं जे आहे, उदाहरणार्थ तूर आहे, कापूस आहे, भेंडी आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, असे जे मका आहे, अशी आंतरपिकं कमी उंच वाढणारे आंतरपिकं घेऊ नये. सुरुवातीला पण घ्यायचे नाही आणि 1 वर्षानंतर झाड मोठं झाल्यावरसुद्धा घ्यायचे नाही. तर हे आंतरपिकं का टाळायचे आहेत तर हे आंतरपिकांमुळे शेवगा झाडं वसवा तयार होतो आणि वसवा तयार झालं की ह्या आंतरपिकांमुळे शेवगी झाडं मरू शकतं किंवा कुजर होऊ शकतं. त्यामुळे शेवगा लागवड केल्यानंतर त्यामध्ये जी आंतरपिकं घ्यायची असतात ती कमी उंचीची घ्यायची असतात. हा झाला पहिल्या वर्षाचा प्रश्न. आता दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस शेवग्याची छाटणी होते जून जुलैमध्ये किंवा छाटणी होते तर दुसऱ्या वर्षी छाटणी झाल्यानंतर जे आहे छाटणी झाल्यानंतर मग ते मोकळी जागा राहते तर त्या मोकळी जागेमध्ये सुद्धा शेवग्याची छाटणी समजा जून किंवा जुलैमध्ये झाली तर त्याला ऑक्टोबरमध्ये फुलं त्या नोव्हेंबर डिसेंबरपासून त्याचं उत्पादन सुरू होतं. तर खरीपामध्ये जे आपल्याला त्याच्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जी आंतरपिकं घ्यायची तर ती आंतरपिकंसुद्धा मधल्या जागेमध्ये 2 गल्ल्यांमध्ये जे 12 फूट किंवा 10 फुटाचं अंतर आहे तर त्यामध्ये तुम्ही सोयाबीन घेऊ शकता, मूग घेतलं तर उत्तम आहे, भुईमूग घेतलं तर उत्तम आहे, कांदा घेतलं तर उत्तम आहे. आणि आंतरपिके अशा पद्धतीने घ्यायची, लागवड करायची की ते ऑक्टोबरपर्यंत निघून गेली पाहिजे. म्हणजे ऑक्टोबरमध्ये शेवग्याला फुलं आणि शेंगा लागतात तोपर्यंत मधली जी आंतरपिकं आहे ती निघाली पाहिजे. म्हणजे ऑक्टोबरनंतर मग शेवग्याला फुलं लागल्यानंतर शेंगा लागतात आणि त्या फांट्या ज्या असतात त्या सगळ्या दोन्ही गल्ल्यांमध्ये आतमध्ये येतात. त्यावेळेला मग शेवग्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये फवारणी करताना अडचण यायला नको, शेवग्याच्या व्यवस्थापनावरती त्याचा काही परिणाम व्हायला नको. म्हणून जून सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेतलेली जी म्हणजे जी आंतरपिकं ती निघून गेली पाहिजे. म्हणजे खरीपात आपण लागवड केलेली हे जी पिकं आहेत
या पिकांची जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काढणी झाली, मग आपल्याला पुढचा जो आहे ऑक्टोबरपासून तर अगदी जूनपर्यंत पुन्हा आपल्याला मध्ये शेवग्यामचं शेंगांचं उत्पादन चालूच असतं, आणि त्यामुळे हे आंतरपिकं घेऊन आपल्याला उत्पादन वाढवता येतं. तर आता त्या आंतरपिकंसुद्धा कोणी घ्यावी, ज्यांचं क्षेत्र एकूण एकराचं आहे किंवा जमिनीचं क्षेत्र ज्यांच्याकडे कमी आहे, अशा शेतकऱ्यांनी जरूर आंतरपिकं घेऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण ज्यांचं क्षेत्र 5 एकराच्या पुढे आहे, 5 एकर, 7 एकर, 10 एकर शेवगा लागवड आहे, तर माझं स्वतःचं सजेशन अशा पद्धतीने राहील, मोठे प्लॉट ज्यांना 5 एकराच्या पुढचे प्लॉट करायचे आहे, त्यांनी 2 झाडांमध्ये जे 6 फुटाचं अंतर आहे त्यामध्ये मिरचीसारखं पीक, वांग्यासारखं पीक जरूर घ्यावे, पण 2 गल्लीमधलं जे 10 किंवा 12 फुटाचं अंतर आहे तर त्यामध्ये कोणतंच आंतरपीक घेऊ नका. त्यामध्ये पहिल्या वर्षी पण आणि कायमस्वरूपी नाही घेतलं तर चांगलंच आहे ते, कारण मध्ये जर आंतरपिकं नाही घेतले तर आपल्याला आंतरमाशकात जी आहे सुटसुटीत करतं, ते शेवग्याला वेळोवेळी फवारणी करायची असते, ते फवारणीसाठी मोकळी जागा राहते. त्यामुळं हा जो आंतरपिकाचा विषय आहे, तर ही आंतरपिकं घ्या जी कमी उंचीची आहे. त्यामध्ये मी परत एकदा रिपिटेशन करतो की शेवग्यामध्ये सुरुवातीला अनेक वर्षानंतरसुद्धा जी आंतरपिकं आपल्याला घ्यायची, त्यामध्ये कांदा चालेल, भुईमूग चालेल, सोयाबीन चालेल, उडीद चालेल, मूग चालेल, मिरची चालेल, वांगं चालेल, ही आंतरपिकं चालतील. आणि कोणती आंतरपिके घेऊन येते, जी उंच वाढणारी आंतरपिकं आहेत, जी पिकं आहेत उदाहरणार्थ तूर आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, कापूस आहे, ही पिकं शेवग्याच्या झाडाला स्पर्धा करतात. आणि मग ही पिकांचं जर आपण आंतरपीक म्हणून लागवड केली तर मग शेवग्याच्या झाडावरती त्याचा वाढीव परिणाम होऊन शेवग्याचं झाड उभं राहतं. म्हणून आजच्या ह्या छोट्याच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला शेवग्यामध्ये कोणती आंतरपिकं फायदेशीर आहे आणि कोणती नाही हे सांगतो. मी जे आता जे फायदेशीर नाही ते पिकं मी सांगते, याच्याबरोबर कमी पाण्यामध्ये शेवगे येतो, म्हणून बहुवार्षिक आंतरपिके घेऊ नका. बहुतांशी शेतकरी मला हा प्रश्न विचारतात की आम्ही 12x6 फूट किंवा 12x7 फूट लागवड केली आहे किंवा करत आहोत, तर अशा पद्धतीमध्ये आम्ही त्याच्यात आलं आळद हे पिकं घेऊ शकतो आंतरपिक म्हणून. तर हे दोन्ही पिकं चालत नाही, त्याचं कारण असं की आलं आणि हळदीचं जो लागवडीचा कालावधी असतो तो साधारणतः एप्रिल मेमध्ये असतो आणि पुढच्या एप्रिल मेपर्यंत हे पिकं निघत असतात. मधल्या गल्लीमध्ये तुम्ही हे जर पिकं घेतलं तर ज्यावेळेला ऑक्टोबरमध्ये शेवग्याचा सीझन सुरू होतो तर त्यावेळेला मग ते आलं किंवा हळद केली तर ते पिकंही तुडवतात आणि शेवग्याचं व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करता येत नाही. त्यामुळे ही आंतरपिकं अशा पद्धतीची घ्यायची की आपलं शेवगा हे मेन पीक आहे आणि शेवगा या मेन पिकावरती आंतरपिकाचा आंतरपिकामुळे कोणताही परिणाम व्हायला नको आहे. जर आंतरपिकाच्याच नादी आपण लागलो तर मग मुख्य शेवगा शेतीकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे आंतरपिकं घेताना उत्पादन वाढलं पाहिजे हे नक्की आहे की आपल्याला आंतरपिकं घेऊन थोड्याफार प्रमाणात आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागेपर्यंत 6 महिन्यापर्यंत आंतरपिक घेता येतं हे नक्की आहे. पण हे आंतरपिकं घेताना ह्या पद्धतीची काळजी जर आपण घेतली तर निश्चितपणे आंतरपिकातून आपल्याला फायदा होतो. मात्र चुकीच्या पद्धतीची आंतरपिकं जर घेतली तर मग शेवग्याचं नुकसान होतं आणि मग शेवग्याचं मुख्य जे आपण लागवड केलेले पीक आहे त्याच्यापासून यील्ड कमी मिळते किंवा त्याची क्वालिटी मिळत नाही किंवा उत्पादन कमी होतं, असा एकूण सांगण्याचा उद्देश आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण नक्की शेवग्याची लागवड करा. ज्यांना कोणाला शेवग्याची लागवड करायची असेल आता ह्या जूनमध्ये किंवा पुढच्या वर्षी, तर आमच्याकडे जो देशातला सर्वोत्कृष्ट वाहन आहे ज्याची शेंगा एक्सपोर्ट क्वालिटीची आहे आणि देशामध्ये नंबर 1 सर्व मार्केटमध्ये नंबर 1 माल विकला जातो असा रोहित एक वाहन आहे. त्याची रोपं आमच्याकडे ॲडव्हान्स बुकिंग पद्धतीने मिळतात. ज्या कुणी नवीन शेतकऱ्यांना लागवड करायची असेल तर ते शेवग्याची आमच्याशी संपर्क करून बुकिंगची पद्धत विचारू शकता आणि ॲडव्हान्स भरून बुकिंग करू शकता. तर त्यासाठी आमचे खालील नंबर दिलेले आहे, यावर आपण संपर्क करा. आणि हा मराठी शेवगा फार हा जो यूट्यूब चॅनल आहे हा चॅनल आपण सबस्क्राईब करा, इतरांनाही तो सांगा आणि दर्जेदार आणि आमच्या 21 वर्षाच्या अनुभवातील माहिती आहे की जे अनुभवलं आहे मी ते आम्ही आपल्याला देण्याचा ह्या चॅनलद्वारे प्रयत्न करणार आहोत. या शेवगा लागवडीच्या बाबतीमध्ये, शेवगा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपल्याला कोणतीही शंका असेल तर तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क करा. आम्ही 21 वर्षामध्ये किमान देशभरातल्या 40,000 शेतकऱ्यांना आम्ही शेवगा लागवडीचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि जागतिक स्तरावरती रोहित एका हवान नावलौकिक मत आहे याची, ज्याची जपानमध्ये, अमेरिकेमध्येही लागवड आहे, देशातल्या सगळ्याच भागामध्ये लागवड आहे. आणि ज्यांना अप्रतिम उत्पादन घ्यायचं, दीर्घकालीन उत्पादन घ्यायचं, एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन घ्यायचं असेल त्यांनी जरूर रोहित एकवानाची लागवड करा. त्याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन लागवडीपासून तर अगदी व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शन आमच्याकडून आपल्याला मिळेल. आज ह्या विषयावरती आंतरपिकं कोणती घ्यावी, कोणती घेऊ नये याबद्दल आपण एक ह्या छोट्याशा व्हिडिओद्वारे संवाद साधला आहे. धन्यवाद.